नाशिक शहरात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्राचं काम लवकरच सुरू करून डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. येत्या जानेवारीपासून हे उपकेंद्र विद्यार्थ्यांसाठी खुलं करण्यात येणार असून या केंद्रात उद्योग आधारित नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांवर विशेष भर देण्यात येणार असल्याचं प्रतिपादन राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलंय. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथील यश इन सभागृहात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्राची आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमाळकर, कुलसचिव डॉक्टर प्रफुल्ल पवार, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक ई वायुनंदन, कुलसचिव डॉक्टर दिनेश भोंडे आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अधिक माहिती दिली. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचा आढावा संदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा विभाग प्रमुख म्हणून मी आज भेट दिली. माझ्यासमवेत कुलगुरू महोदय होते, जिल्हाधिकारी होते, नाशिकचे CP देखील आहेत. ही बैठक घेण्यामागचं कारण एकच होतं की या विद्यापीठाचं कार्यक्षेत्र हे पूर्ण महाराष्ट्र आहे. आपण बाकीच्या 12 अकृषी विद्यापीठांचा जर विचार केला तर त्यांचं कार्यक्षेत्र काही दोन जिल्ह्यांचं आहे, काही 4 जिल्ह्यांचं आहे, काही विभागाचं आहे, परंतु या विद्यापीठाचं कार्यक्षेत्र हे पूर्ण महाराष्ट्र आहे. आणि नक्की अंतिम वर्षाच्या परीक्षा MCQ पद्धतीनं तयारी कशा पद्धतीनं झालेली आहे आणि महाराष्ट्र शासनाचं आणि प्रशासनाचं अजून काय सहकार्य या विद्यापीठाला लागणार आहे याची चर्चा सविस्तर बैठकीमध्ये झाली. या विद्यापीठामार्फत 1,91,000 विद्यार्थी ह्या अंतिम वर्षाच्या परीक्षा देणार आहेत. परीक्षांचं टाईमटेबल हे 22 सप्टेंबरपर्यंत जाहीर होईल. या परीक्षा 30 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होतील आणि त्याच्या पुढच्या 2-4 दिवसामध्ये निकाल देखील जाहीर होईल. प्रॅक्टिकल 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण होतील. जसं मगाशी मी आपल्याला सांगितलं की MCQ पद्धतीनं त्या परीक्षा आहेत, क्वेश्चन बँक देण्यात येणार आहे असं मला कुलगुरूंनी सांगितलं. 49 पैकी 30 प्रश्न सोडवणं हे बंधनकारक असणार आहे आणि इंटरनल मार्क्स हे 20 असणार आहेत. सगळा आढावा घेत असताना एक याच्यामधनं महत्त्वाची गोष्ट मला आपल्यामार्फत विद्यार्थ्यांना जी सांगायची आहे, 1,91,000 विद्यार्थी जे परीक्षेला बसणार आहेत त्यातले 20% विद्यार्थी हे ऑफलाईन असू शकतात अशा पद्धतीची माहिती मला विद्यापीठानं दिलेली आहे. आणि ऑफलाईन परीक्षा 20% जरी असली तर किमान 38,000 विद्यार्थ्यांची पूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑफलाईन एक्झाम आपल्याला घ्यावी लागणार आहे असं विद्यापीठाचं म्हणणं आहे. आणि म्हणून महाराष्ट्र शासनाची जी काही सेतू सेंटर्स आहेत किंवा आपलं सरकार माध्यमातून काही कम्प्युटरची सेंटर्स आहेत तर त्याचा वापर या परीक्षेसाठी करता येईल का यासाठी मी मुख्य सचिवांशी आजच चर्चा करणार आहे. आणि मला असं वाटतं की या विद्यापीठानं परीक्षेची पूर्ण तयारी केलेली आहे. कुलगुरू असतील, आमचे सर्व सहकारी असतील, अतिशय चांगल्या पद्धतीनं परीक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करत आहेत. हा आढावा घेत असतानाच नाशिकवासियांची गेली कित्येक वर्षाची एक मागणी आहे, ती म्हणजे विद्यापीठाचं, पुणे विद्यापीठाचं उपकेंद्र हे नाशिकमध्ये सुरू झालं पाहिजे. आणि ते नाशिकमधलं उपकेंद्र सुरू करण्याच्या संदर्भात आजच आम्ही कारवाई सुरू केलेली आहे. ही कारवाई सुरू करत असताना येत्या दिवाळीमध्ये या उपकेंद्राचा शुभारंभ कसा होईल यासाठी आम्ही आखणी करतो आहे. आजच्या बैठकीला पुणे विद्यापीठाचे कुलगुरू करमळकर सर देखील उपस्थित होते, त्यांचे रजिस्ट्रार देखील उपस्थित होते. मला मनापासून एक युवासेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले पाहिजेत, अन्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना देखील धन्यवाद दिले पाहिजेत आणि विशेषतः मंत्रिमंडळातील आमचे सहकारी, आमचे नेते, पर्यटन विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे साहेबांनी प्रचाराच्या वेळी हे उपकेंद्र नाशिकमध्ये होईल अशा पद्धतीची भूमिका घेतली होती. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री स्वतः ज्यावेळी नाशिकच्या दौऱ्यावर होते त्यावेळी देखील उपकेंद्राच्या संदर्भामध्ये त्यांनी सुतोवाच केलं होतं.
आणि मला आज या खात्याचा मंत्री म्हणून सांगताना आनंद होतो आहे की हा प्रस्ताव अंतिम टप्प्यामध्ये महाराष्ट्र शासनाकडे आहे. पुणे विद्यापीठ स्वतःच्या खर्चानं हे उपकेंद्र विकसित करणार आहे. या जानेवारीपासून या उपकेंद्रामध्ये नाविन्यपूर्ण असे उपक्रम सिलेबस राबवण्याचा पुणे विद्यापीठाचा मानस आहे. त्याच्यामध्ये आताच मला कुलगुरूंनी सांगितलं की नाशिक हा वायनरी बेस असलेला जिल्हा आहे आणि म्हणून वायनरीवर काही कोर्सेस सुरू करता येतील का, पैठणीवर काही कोर्सेस सुरू करता येतील का, फूड टेक्नॉलॉजीवर काही कोर्सेस सुरू करता येतील का, याच्या संदर्भात पुणे विद्यापीठ विचार करतं आहे. स्थानिक स्तरावर आमचे जॉईंट डायरेक्टर देखील इथे उपस्थित आहेत. जे काही सहकार्य लागेल ते देण्याची ग्वाही देखील खात्यामार्फत मी दिलेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जी जागा उपकेंद्रासाठी ताब्यात घेतलेली आहे त्याच्यावर कुठेतरी अतिक्रमण आहे असं देखील आज सांगण्यात आलं आणि त्या देखील जिल्हाधिकाऱ्यांना मी सूचना दिल्यात की काम सुरू व्हायच्या अगोदर हे अतिक्रमण बाजूला झालं पाहिजे. एकंदरीतच हे उपकेंद्र बांधत असताना आपल्याला माहीत असेल की सार्वजनिक बांधकाम विभागाचे काही टाईप प्लान असतात, म्हणजे चौकोनी खोली, चौकोनी इन्फ्रास्ट्रक्चरचं तुमचं RCCचं स्ट्रक्चर, तर त्याच्या पलीकडे जाऊन चांगले आर्किटेक्ट बघून नाशिकला शोभेल अशी इमारत विद्यापीठानं उभी करावी अशा देखील मी सूचना कालच विद्यापीठाच्या सगळ्या लोकांना दिल्यात. विद्यापीठामध्ये यायच्या अगोदर या जिल्ह्याचे पालकमंत्री आमच्या सर्वांचेच मार्गदर्शक छगन भुजबळ साहेबांची देखील माझी चर्चा झाली. नक्की आणि विद्यापीठामध्ये काय काय विद्यार्थ्यांसाठी करता येईल यासाठी देखील आम्ही एकत्र बसून चर्चा केलेली आहे. आज मी माझं भाग्य समजतो की मंत्री झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावानं पवार साहेबांच्या पुढाकारानं जे विद्यापीठ मुक्त विद्यापीठ स्थापन झालं त्याचं आढावा घेण्याची संधी मला आमच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मिळते. आणि हे सगळं करत असताना हे विद्यापीठ फक्त जे विद्यार्थी अतिशय चालून बोलून परीक्षेला येतात यांचाच विचार करतं याच्यातला भाग नाही, तर दिव्यांग जे आहेत त्यांच्यासाठी देखील वेगळी सुविधा या विद्यापीठानं उभी केलेली आहे. विद्यापीठांच्या अन्य ज्या शासन स्तरावरच्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यामध्ये मी मुंबईतून VC वर कुलगुरू आणि त्यांच्या सगळ्या मंडळींची चर्चा करणार आहे. आणि जो नवीन एक उपक्रम महाराष्ट्राच्या स्तरावर मी सुरू केलेला आहे तो उपक्रम म्हणजे या सगळ्या विद्यापीठाच्या मंडळींना मुंबईमध्ये यावं लागतं काही प्रस्ताव घेऊन आणि त्या प्रस्तावाची छाननी होता होता 2-3 वर्ष जातात आणि त्यांना परमिशन मिळायला पुढची 10 वर्ष जातात. पण कोविड कमी झाल्यानंतर या विभागाचं पूर्ण मंत्रालय हे एका दिवसासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये असेल. त्या जिल्ह्यामध्ये आल्यानंतर विद्यापीठाच्या अडीअडचणी आम्ही सोडू, संस्थांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या देखील सोडू, नवीन अभ्यासक्रम जर सुरू करायचे असतील तर त्याच्यासाठी देखील आपण मदत करू. तर मला असं वाटतं की या सगळ्या बाबतीत हे विद्यापीठ अग्रक्रमानं आहे. आपल्याला माहीत असेल की कृषी अभ्यासक्रम काही सेंट्रल गव्हर्नमेंटनं या युनिव्हर्सिटीमधले बंद केलेत आणि 1-2 महिन्यापूर्वी मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा केली, केंद्रातलं काम असल्यामुळे शरद पवार साहेबांशी देखील चर्चा केली, परंतु केंद्र सरकारनं अजूनही ती मागणी आपली मान्य केलेली नाही. आणि म्हणून राज्यस्तरावर कृषी अभ्यासक्रम सुरू करता येतो का यशवंतराव मुक्त विद्यापीठातून, असा प्रस्ताव शासनाकडे कुलगुरूंनी पाठवावा अशी सूचना देखील मी कुलगुरूंना केलेली आहे. मला असं वाटतं की अतिशय चांगल्या पद्धतीची तयारी विद्यापीठानं केली. पुणे विद्यापीठाचं उपकेंद्र देखील डिसेंबरपासून सुरू करण्याचा आमचा मानस आहे. त्याची सुरुवात आता दिवाळीमध्ये होईल आणि जे प्रलंबित काही विद्यापीठाचे प्रश्न असतील जे शासनाकडे प्रलंबित आहेत ते देखील लवकरात लवकर मार्गी लावण्याचा आजच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे. यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी विद्यापीठ उपकेंद्रासाठी दिलेल्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यात येणार असल्याची ग्वाही संबंधित अधिकाऱ्यांना दिली. वेद न्यूज साठी सिनियर कॉरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, नाशिक.